अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या सभागृहात पत्रकार दिनानिमित्त जामनेर शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या। याप्रसंगी साहित्य सांस्कृतिक मंडळातील सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करत पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या। उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। हॅलो, नुकताच पत्रकार दिवस हा संपन्न झाला, परंतु त्या दिवशी आपल्या सगळ्यांची खूप घाई असल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम घेऊ शकलो नाही वेळेवरती। त्याबद्दल मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो आणि आज आमची व्यक्ती मान देऊन आपण सकाळी गुलाबी थंडीतही हजर झाला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर पत्रकारांचं हे समाजावरती खूप मोठं ऋण असतं, कारण समाजाच्या प्रत्येक भावना प्रशासनाकडे शासनाकडे पोहोचवण्याचं काम पत्रकार करीत असतात, आणि म्हणून त्यांच्या ऋणातून ऋणाहित होण्यासाठी आजचा क्षण असं मला वाटतं। आमच्या जामनेर तालुका साहित्य मंडळाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांची खूप मोलाची साथ लाभलेली आहे। नुकतंच आपण जे तावडी राज्यस्तरीय संमेलन घेतलं, संमेलनामध्ये देखील आपल्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा होता आणि म्हणूनच ते संमेलन यशस्वी करू शकलो असा आपला सारखा विश्वास आहे। आदरणीय दादांनी आपल्या याने घेऊन आज हास्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती। जांभेकरांनी नुसती पत्रकार तर केली नाही तर समाज सेवा देखील केलेली आहे, आणि त्यांचं कार्य खरोखर आदर्श आपल्या पत्रकारांना साजेस त्या त्यांच्या नावावरती आज आपल्याला एक चांगलं कार्य करण्या संधी प्राप्त होत आहे। तरी पत्रकार बांधवांना आपल्या जामनेर शहरामध्ये अनेक संघटनांनी आपले सत्कार घडवून आणले। वर्षातून एकदा आपला पोळ्यासारखा तो एक सण येतो, त्याबद्दल अनेक संघटना आपल्याला सत्कार सोहळ्यात बोलवतात, त्यात आपला सत्कार घडवून आणतात, आपल्याला काही मार्गदर्शन करतात, मार्गदर्शन पण योजना करतात, त्याचे आपण पालन करूया। आणि आज साहित्य सांस्कृतिक मंडळाने सत्कार घडवून आणला, त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि माझे बोलते सर। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय बी टी पाटील सर, यासोबत या शाळेचे मुख्य अध्यापक आदरणीय राजीव दादा पाटील सर सॉरी, आणि आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार आदरणीय सुरेशदादा महाजन, प्रकाशदादा सैतवाल, आमचे पत्रकार मित्र प्रदीप गायके, यासोबतच दुसरे सत्य सारखेवाले आमचे पत्रकार मित्र आणि साहित्य मंडळाचे सदस्य जितूदादा गोरे, आणि आपण सर्व उपस्थित पत्रकार मित्र दादांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 6 तारखेपासून आपला उत्सव सुरू आहे। विविध संघटना राजकीय पक्ष असतील त्यांनी आपलं यथोचित स्वागत सत्कार केलेला आहे, आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे की आपला पोळ्याचा सण असतो असं पुरणपोळी जे आपल्याला डायरी पेन भेटतो, तर दादांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर म्हणजे आपण सुद्धा आपल्यामध्ये काही बदल घडवणं गरजेचं आहे। ज्येष्ठ पत्रकारांचं पण आपण ऐकायला पाहिजे, सन्मान ठेवून त्यांचं मार्गदर्शन आपण घ्यायला पाहिजे। आणि यासोबतच डी डी पाटील सरांनी खंत व्यक्त केली, तर डी डी दादांना सांगू इच्छितो की दादा आपला साहित्य तावडीपोळी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम राज्यभर जर गाजवला असेल तर तो आम्ही पत्रकार हे विसरून चालता येणार नाही। आपली खंत जरूर आहे, परंतु त्याला काही अडचणी असतात, पत्रकार बांधवांना एकाच वेळेस काही कार्यक्रम जास्त असतात किंवा खाजगी काही अडचणी असतात,
आपल्याबद्दल कोणताही मतभेद आमच्या मनात नाही, आपण गैरसमज करून घेऊ नये. यासोबतच पत्रकार बांधवांना माझ्या वतीने पुन्हा पत्रकार दिनाची शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि आमचा पत्रकार बांधवांचा जो सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रम जामनेर तालुका साहित्यिक सांस्कृतिक मंडळाला आयोजित केला. आपला कार्यक्रम झाला त्यावेळी त्यांनी ती बातमी पहिल्यांदा पाहिली आणि साहित्य प्रकारच्या शाळेत पत्रकारांचा कार्यक्रम घेतला. मला सांगितलंच नाही, पण मला काय माहिती तुम्हाला सत्कार करायचे आहे. नाही बरं, माझा कार्यक्रम तो आहे आधी बघा. मागच्या वर्षी मी सकाळी आधी सत्कार केला होता. मला तू सांगितलं मग मला करायचा करा. मग त्या नियोजनानुसार भाऊजी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. खरोखर जामनेर तालुका साहित्यिक सांस्कृतिक मंडळ याच्या अगोदरही होतो. भाऊ येण्याच्या अगोदर होतो, पण ते निर्जीव असतो. भाऊ या फक्त नावाला होतो. भाऊ या ठिकाणी आले, मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले आणि थोडासा कवी लिहिण्याचा कविता लिहिण्याचा छंद त्यांना आहे, म्हणून त्यांचं कविमन जागृत झालं आणि त्यांनी जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाला जिवंतपणा आणला. नव्हे भराने त्यांनी गगडामध्ये भरायला लागले. मोठं साहित्य संमेलन तुमच्या सहकार्यानं आता भाऊने सांगितलं की महाराष्ट्राला कार्यक्रम पोहोचवला. मी तर असं म्हणेन पत्रकारिता इतकी सोपी नाही. पत्रकाराच्या लेखणीला धार असते आणि शब्दाला आधार असतो, कारण त्यांची लेखणी जी बोलते ती समाज पण जागृत करण्याचं काम करते. समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती पत्रकार आणि पत्रकाराची लेखणी करते. बाकी तर आज भरपूर माध्यम आलेले आहेत, त्यामुळे आता समाज म्हणा समाजाला जागृत करण्याचे काम इतरही माध्यम आहे, परंतु आजही सगळ्यात स्वस्त वेळेत पोहोचणारं आणि सगळ्यात इतंभूत बातम्या देणारं जर काही असेल तर ते फक्त वृत्तपत्रच आहे. म्हणून आजही समाजाचा विश्वास सगळे पत्रकार बंधू आहे. सगळे पत्रकार बंधू म्हणजे समाजाची पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. कारण एखाद्याच्या विरोधात बोलायचं म्हटलं की आपण म्हणतो आजारी काय करायचं ते काही मार्गडांकाशी लावून घ्यायचे नाही. पण पत्रकारांना आपल्या लेखणीला धार देऊन शब्दाला आधार घेऊन त्याची बातमी छापावी लागते. मग ती विरोधातली असेल, चांगली असेल, समाज प्रबोधनाची असेल, म्हणजे त्यांच्यामध्ये निर्भयता असावी आणि ती आहे. म्हणून आज समाज मन जागृत आहे. म्हणून समाजाचा जो काळात आला आहे, सुरळीत काळ आहे, तो त्याच्यामुळे चालतो. खरोखर वर्षभर समाजाची सेवा करणारे आमचे पत्रकार बंधू यांची कुठेतरी उतराही व्हावी म्हणून पत्रकार दिनानिमित्त वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, शिक्षक मंडळी असतील, राजकीय मंडळी असतील, तर या पत्रकारांचं एक समाजामध्ये देणं असलेलं ऋण व्यक्त करण्याचा सोहळा आहे. तर असं जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळानं आपला हा ऋण निर्देश सोहळा या ठिकाणी आयोजित केला. आपणही त्यांच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ चालू करतो. कारण आजचा काही तुमचा रिकामा दिवस नाही, खूप महत्त्वाचे काम आहे. आपण वेळ काढून या ठिकाणी आला सर्वप्रथम आपले तर आभार मानतो. आणि जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व पत्रकार बांधव एका मेसेज आणि फोनवर आलात, विनंतीस मान देऊन वेळेवर उपस्थित राहिलात आणि वेळोवेळी संघात मंडळात सहकार्य करत आलात. त्यास या कार्यक्रमासाठी वेळेवर का होईना पण तयारी पूर्ण करून हॉल आम्हाला उपलब्ध मिळाला, सरांचाही मी आभार मानतो आणि आपण सर्व पत्रकार मंडळी ज्येष्ठ पत्रकार आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सुद्धा मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.